नमस्कार, मी सुप्रिया। आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मी आज ब्लॉगला आता सुरुवात करते, तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। इकडे मी सकाळची देवपूजा करते। मी आता आलेले आहे किचनमध्ये आणि मी साई फ्रीजरमधून बाहेर काढून ठेवलेली होती आणि तिला तिच्यामध्ये दही घालून ठेवलेलं होतं, तर त्या साईचं आता छान दही झालेलं आहे आणि मी आता तिचं तूप काढून घेणार आहे। मी एका स्टीलच्या भांड्यामध्ये साई काढून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी घालून मी ही साई फेटून घेते। आपण साईला विरजण लावलं तर ही साई लगेच फेटून तयार होते, त्याचं लोणी लगेच तयार होतं, त्याला जास्त वेळ लागत नाही। सलोनी इथे मला ही साई फेटून देते। एकीकडे चहा बनवायला ठेवलेला आहे। ही बघा, आपण जर दही साईमध्ये घातलेलं असेल तर अगदी पटकन अशी ही साई फेटून होते। ही साई फेटून झालेली आहे। मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे लोणी मी गाळून घेते। झारं घेतलेलं आहे आणि मी हे डायरेक्ट कढईमध्येच लोणी घातलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त भांडी होत नाहीत आणि आपण जास्त गाळणी वगैरे वापरली तर जास्तच भांडी तेलकट होतात, चिकट होतात, त्याच्यामुळे मी कमीत कमी भांड्यामध्ये हे तूप मी काढून घेतलेलं आहे। आता मी इकडे कढायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत मी चहा पण तयार झालेली आहे तर चहा ओतून घेते आणि आम्ही चहा पितो। तुम्ही पण या चहा प्यायला। इकडे सलोनी मॅगी बनवते। इकडे मी भात पण घालून घेतलेला आहे। एकीकडे तूप कडतं आहे आणि मॅगी बनून तयार झालेली आहे। इकडे बघा, ही दोघं मॅगी चहाबरोबर खातात आहेत, एकीकडे चहा आणि एकीकडे मॅगी। तिने छान शेजवान चटणी वगैरे घालून मॅगी बनवलेली आहे। यांचा संध्याकाळचा नाश्ता काय आहे तर मॅगी। मी सुरमईचा रस्सा बनवते ओल्या वाटणाचा, तर तिथे त्याच्यासाठी मी ताटामध्ये दोन कांदे, एक मोठा टोमॅटो, कोथिंबीर, ओलं खोबरं, लसूण, आलं, धणे आणि मिरची घेतलेली आहे। हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। हे तूप तयार झालेलं आहे, मी ते गाळून घेते। एवढं तूप निघालेलं आहे। मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। मी गॅस बंद केलाय कारण मसाले करपतील।
मी इथे 1.5 चमचा मालवणी मसाला, 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, तो मी कढईमध्ये घालून घेते. आता मी गॅस लावून घेते आणि मसाले थोडेसे हलकेसे तेलावर परतायचे. आता मी तयार केलेलं वाटण याच्यामध्ये घालून घेते. गॅस स्लो केलेला आहे. पूर्ण वाटण मी याच्यामध्ये घालून घेते आणि वाटण आपल्याला थोडंसं तेलावरती परतून घ्यायचं आहे. दोन ते तीन मिनटं तेलावर वाटण परतायचं आहे म्हणजे वाटणाचा कच्चटपणा येतो निघून जाईल. असे कच्च्या वाटणातलं सार आपण केलं तर ते खूप सुंदर लागतं, म्हणजे छान लागतं, त्याचा चव खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला. बरेच जण तर तसं तर बनवत असतील, पण जे लोक बनवत नाहीत त्यांनी नक्कीच ट्राय करून बघा. मी वाटण छान परतून घेतलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये पाणी घालते. आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी घालायचं. मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घातलेलं आहे. आपल्याला जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं. आता मी याच्यामध्ये मच्छी सोडून घेते. मी एक सुरमई घेतली होती, छोटी सुरमई होती ही, त्याच्यातली मी थोडी फ्राय करायला ठेवलेली आहे आणि 1/2 सुरमईचं मी सार बनवून घेते. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. मी गावची आंब्याची उसरी आहे ती घालून घेते. तुम्ही कोकम घातलात तरी चालेल, माझ्याकडे उसरी आहे तर मी उसरी घालते. आपण याला छान 10 मिनिटं उकळी काढून घेणार आहोत. गॅस स्लोच आहे, स्लो जास्त फास्ट नाही केलेलं आहे. जास्त गॅस फास्ट केला तर ते सगळीकडे उडणार. मैला मसाले लावून घेतलेले आहेत, मॅरिनेशन करून ठेवलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, मी त्याची लिंक देईन, तुम्ही व्हिडिओ बघू शकता सुरमई फ्रायचा.
मी आता मच्छी फ्राई करून घेते। मी तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये घोलवून मी मच्छी फ्राई करायला तव्यामध्ये ठेवलेली आहे। तेल कडक गरम करून घेतलेलं होता आणि गॅस स्लो करून घेतलेला आहे। स्लो गॅसवरतीच मी ही मच्छी फ्राई करणार आहे। सुरमई आपण स्लो गॅसवरतीच फ्राई केली तर ती चवीलाही छान लागते आणि थोडीशी क्रिस्पी होते बाहेरून आणि खूप छान लागते। मी अजून थोडं वरून तेल घालून घेतलेलं आहे। इकडे मच्छीचं सार पण शिजलेलं आहे। मी गॅस बंद करून घेते। मच्छी फ्राय झालेली आहे एक साईडने। मी तिला आता पलटी करून घेते। मी मच्छी पलटी करून घेतलेली आहे। आता दुसऱ्या बाजूने पण तिला सेकून देणार आहोत। इकडे सार पण तयार झालेला आहे। त्याच्यावर मी झाकण ठेवून घेते आणि अजून माझी भाकरी भाजायची आहे तर मी भाकरी भाजून घेते। मच्छीबरोबर भाकरी खूपच छान लागते। काय बाई का भांडताय कशाला? मच्छी फ्राय झालेली आहे। मी टिश्यू पेपर वरती मच्छी काढून घेते। ओरडत नाही आज तुम्ही? मी जेवण वाढून घेते। सुरमई या जेवायला, या सर्वांनी जेवायला, मच्छीचं जेवण। तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। बाय बाय।